आज आपण आष्टी मतदार संघामध्ये जे राजकीय वातावरण तापत आहे त्या संदर्भात विविध पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज आपल्या येथे मनसेचे जे उमेदवार आहेत कैलास दरेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबत बसपाचे ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण साहेब आहेत. त्यानंतर भाजपाकडून अशोक लगड आहेत. शरद पवार गटाकडून शिवाजीराव सुरवसे आहेत. मराठा आरक्षण कार्यकर्ते परमेश्वर घोडके आहेत. त्यानंतर सुरेश चव्हाण आहेत. त्याच्यानंतर माजी सरपंच राजाभाऊ शेळके आहेत. त्यानंतर शैलेश थोरवे आहेत. राहुल शेळके आहेत. राहुल शेळके दुसरे पण हे सर्वजण आहेत. आणि आता आष्टी मतदारसंघामध्ये जशी 20 तारखेला निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने स्टार प्रचारक किंवा राजकीय मोठे व्यक्ती यांच्या जाहीर सभा आष्टी मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. सध्या निवडणूक जवळ आल्याने आष्टी मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला कौल देणार आहेत हे आपण आजच्या चर्चासत्रामध्ये जाणून घेणार आहोत. आपण मनसेचे कैलास दरेकर आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. आष्टी मतदारसंघामध्ये जे आजी माजी आमदार आहेत त्यांनी विकास काय केलेला आहे आणि आपला जो पक्ष आहे मनसे निवडून आल्यावर आपण काय करणार आहोत काय सांगा. गेल्या 45 वर्षामध्ये हे जे प्रस्थापित आहेत यांनी आष्टी असल पाटोदा असल शिरोर असल पूर्ण आपला मतदारसंघ भकास केलेला आहे. याचं एक कारण आहे की हेच प्रस्थापित गेल्या 45 वर्षात हेच चेहरे आहेत, दुसरे चेहरेच मतदारसंघात दिसत नाहीत. या 45 वर्षात आष्टी असल पाटोदा असल शिरोर असल एम आय डी सी आहे पाटोदा आणि आष्टीला, एकही मोठा उद्योग ह्या प्रस्थापितांनी इथं आणला नाही. ह्यांनी कोणते उद्योग आणले? गावोगाव धाबे तयार केले, त्या धाब्यावर अनधिकृत दारू विक्री केली आणि त्या दारू विक्रीतून समाजातला जो तरुण आहे हा व्यसनाधीन केलेला आहे. आणि आज जर तुम्ही पाहिलं असतान तर अनेक धाबे फुल झालेले आहेत. तिथं 20-20 वर्षाचे 18-18 वर्षाचे तरुण त्या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. असे उद्योग ह्या प्रस्थापितांनी केलेले आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पाण्याच्या जवळपास 5 ते 6 योजना झालेल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री पेयजल योजना असेल, सोजलधारा असेल, जलस्वराज असेल, पंतप्रधान पेयजल योजना असेल आणि आत्ताची जलजीवन योजना घ्या. शहरी भाग सोडता ग्रामीण भागातला एक गाव मला असं दाखवा की ज्या ठिकाणी पूर्ण गावात नळ आहे आणि त्या नळाद्वारे त्या गावाला पाणी मिळतं, एक गाव दाखवा. आत्ता मध्यंतरी MREGESमध्ये बऱ्याचशा विहिरी आणि शेत तलावाचा लाभ दिला गेला असं एक मोठा डांगोरा हे पिटतेत प्रस्थापित. जवळपास 5 ते 5,500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी लुटलं. 25,000 रुपये MREGESच्या विहिरीच्या मंजुरीला घेतले, शेत तलावाच्या मंजुरीला 1.25 लाख रुपये घेतले. अहो विहिरीचं मस्टर काढायला, दर मस्टर काढायला 500 रुपये हे घेत होते, एकही प्रस्थापित शेतकऱ्यांच्या बाजूनी बोलला नाही. आपण हे भ्रष्टाचाराचा जो आरोप करतायत तर आपण यासाठी काय आवाज उठवला का? मी सातत्याने तुमच्या माध्यमातूनच आवाज उठवला आहे. प्रिंट मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल आणि निवेदन असतील. अहो रस्त्यासाठी तर मी संभाजीनगर हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली. जवळजवळ 23 कोटी, 5 रस्ते 23 कोटीचे रस्तेच केले नाहीत. आज रस्त्याची तुम्ही ह्या भागात जरी फिरले ना तर रस्त्याची पूर्ण चाळण झाली. हे फक्त सांगतात 5,000 कोटी आले, 4,000, अरे गेले कुठं 4,000 कोटी? दुसरी गोष्ट, आपण सगळे शेतकरी आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत एखादा व्यापारी आडचं दुकान टाकून बसला तर तो त्याच वर्षी 3 मजली बिल्डिंग बांधतो. आमचा शेतकरी पिढ्यानं पिढ्या ते शेतीमध्ये
प्रोडक्शन तयार करतो आहे, धान्य तयार करतो आहे, त्याचे आयुष्य जातं तरी त्याचं घर होत नाही. मग शेतकऱ्यांना तुम्ही हमीभाव का देत नाही? कृषी उत्पन्न बाजार समित्या ताब्यात कोणाच्या आहेत? हां, आत्ता उडदाचे भाव जोपर्यंत उडीद शेतात ते 7,000-8,000, ज्या शेतकऱ्याचा उडीद घरामध्ये येतो त्यावेळेस त्याचा भाव होतो 4,000-5,000. अरे काय हे ठरवतंय कोण? तुम्ही निवडून आलात तर तुम्ही विकास काय करणार आहात मतदारसंघात? विकासापेक्षा आपला देश कृषीप्रधान देश आहे. 45-70 वर्ष आपण विकासच ऐकतोय. ह्यांच्याच्याने पाणी देणं झालं नाही, हे कुकडीचा पाण्याचा विषय तुम्ही ऐकता. दुसरी गोष्ट, विजेचा प्रश्न. आत्ता सध्या रब्बीचा हंगाम चालू आहे, किती वीज ये सोडतेत ते बघायला पाहिजे. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की आपला देश कृषीप्रधान आहे. शेतकरी जर सुधारला, शेतकऱ्याच्या तरुणांना जर उद्योग व्यवसाय करायला जर ह्या प्रस्थापितांनी सरकारच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तरच काहीतरी घडणार आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्येच शेतकऱ्याचं हित कसं साधता येईल, शेतकऱ्याच्या पिकाला भाव कसा देता येईल हे आम्ही जाहीरनाम्यामध्ये मांडलेलं आहे. महाकेर आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, साधं सोनोग्राफीचं मशीन त्या ठिकाणी नाही, तुमचं एक्सरे मशीन त्या ठिकाणी नाही, डॉक्टर कधी येते त्याचं टायमिंग नाही. हे ह्या प्रस्थापितांनी मतदारसंघ पूर्ण भकास केलेला आहे. याच्यामुळं आष्टी मतदारसंघाच्या जनतेने यांना लात मारून हकलून दिलं पाहिजे. यानंतर बसपाचे ॲडव्होकेट प्रदीप चव्हाण साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. साहेब काय सांगाल? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रदीप नामदेव चव्हाण, बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे मी. विकासात्मक कामे काय करणार आहात तुम्ही निवडून आल्यावर? मी कॉलेज जीवनापासून साधारण 1986 पासून ऊस उत्पादकांसाठी, चारा छावणीसाठी, शाळेचं खाजगीकरणाच्या विरोधात म्हणा. मागच्या वर्षी तर मी दुधाचं आंदोलन केलं होतं. ते दुधाचं आंदोलन एवढं अभ्यासपूर्ण होतं की त्यानंतर आपल्या दूध उत्पादकांना प्रत्येकाला 5 रुपये अनुदान मिळालं. आणि मी केलेल्या आंदोलनामुळं आज महाराष्ट्र शासन त्याच्यावर एक कायदा तयार करत आहे. तर हे जे आज आपल्या शेतकऱ्यांना लाखो रुपये करोडो रुपये मिळाले, त्यांना 5-5 रुपये अनुदान, त्याच्यात माझा किंचित का होईना वाटा आहे. आणि इथून पुढं दुधाला 35-40 रुपये हमी भाव भेटावा, अनुदान नको. कारण असं आहे की अनुदान आपलं केव्हाही बंद करता येतं. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर आपल्या गॅस सिलेंडरला जे अनुदान भेटत होतं ते अगोदर ते 200-300 रुपयाला गॅस सिलेंडर भेटत होता, परंतु त्याचं अनुदान दिवसेंदिवस त्यांनी कमी केलं आणि आज तो 1,000 रुपयाच्या घरात गेला. तर अनुदान केव्हाही बंद करता येईल म्हणून आपले जे दूध उत्पादक बांधव आहेत त्यांना जर दुधाला चांगला भाव हवा असेल, मिळवायचा असेल, तर दुधाचा हमी भाव कायदा झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर आज जे महायुतीचं जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, अजितदादा गट व शिंदे गट या तिघांनी मराठा आरक्षणाला पूर्णपणे विरोध केलेला आहे. तसंच महाविकास आघाडीचे शरद पवार गट, उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसेना व काँग्रेस या तिघांनी सुद्धा मराठा समाजाला 50% OBC कोट्यातून आरक्षण मिळावं ह्याच्यासाठी त्यांनी विरोध केलेला आहे. वारंवार आपण पाहिलं की आंतरवली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर जे शांतपणे आंदोलन करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज ह्या युती सरकारने केलेला आहे. आणि त्यानंतर तो आंदोलन पूर्ण भडकलं. त्यानंतर काही प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे आपल्या मराठा बांधवांना, परंतु त्यानंतर ते सुद्धा कामकाज थांबलेलं आहे. तर मराठा आंदोलनाला आणखी धार देण्यासाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे सामूहिकरित्या आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे. तर मी मराठा आंदोलक समर्थक आहे, मीसुद्धा त्या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि आपणसुद्धा सर्वांनी सहभागी व्हा. मी जरी मराठा आरक्षण समर्थक असलो तरी मी कुठल्याही प्रकारचा जातीभेद करत नसतो. प्रत्येक धर्मियांच्या आणि जातीच्या लोकांच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी असतो. मी एकमेव छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा उमेदवार आहे.
म्हणून सर्व बांधवांनी मतदार बंधू भगिनींनी हाती याची न समोरील बटन दाबून मला निवडून द्यावं ही नम्र विनंती. यानंतर भारतीय जनता पार्टीकडून अशोक लगड बोलणार आहेत. तुमच्या पक्षाचा अजेंडा काय राहील? आमच्या पार्टीचे अधिकृत महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुरेश अण्णा धस यांना लोक भरघोस मताने निवडून देणार आहेत. त्यांचं काम लोकांना माहिती आहे. तुम्ही गावगाव फिरताय, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकताय. लोक त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे नाराज नाहीत आणि दूध उत्पादकांचा सर्वात आधी विधिमंडळात प्रश्न मांडणारा एकमेव आमदार आहे सुरेश अण्णा धस. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शिवाजीराव सुरोशे आहेत, त्यांच्याशी बोलूया. साहेब काय सांगाल? मी या ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार माझे मित्र युवा नेते महबूब भाई शेख शरद पवार गटाचे उमेदवार या 231 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. आमचे इथी खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट, त्यानंतर काँग्रेस आहे, अशा पद्धतीची युती आहे. आणि ह्या युतीचे अधिकृत उमेदवार आमचे युवा नेते महबूबभाई शेख ह्या विधानसभा मतदारसंघापासून निवडणूक लढवत आहेत. माझी स्वतःची खात्री अशी आहे की सर्व धर्म समभाव मानणारा हा मतदारसंघ आहे. विविध जाती धर्माचे लोक ह्या मतदारसंघामध्ये राहतात. या ठिकाणी माझे मित्र ज्यांची संख्या 5-10% आहे ते पण ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये 20 वर्ष आमदार होते, त्यांनाही आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि सुदैवाने आज खऱ्या अर्थाने आपल्याला जातीरहित ही निवडणूक आहे आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम आज आपण खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये घेतलेला आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की ही निवडणूक खऱ्या अर्थाने आमचे जे उमेदवार आहेत त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे आणि ते प्रचंड मतांनी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येणार आहेत. त्यांनी जे व्हिजन या मतदारसंघामध्ये जाहीर केलेलं आहे आणि ते व्हिजन खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागातले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्याचबरोबर शेतकरी आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी, तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक दिवशी या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतात. आणि म्हणून याच्यावर जर सगळ्याला आपल्याला उपाय करायचा असेल तर वंदनीय शरद पवार साहेब आणि इतिचे जे उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे आपण उभं राहण्याची आवश्यकता आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये जे कोणी उमेदवार आहेत त्याच्यापैकी एक नंबरला युवा नेते महबूबभाई शेख हे आहेत आणि त्यांनी युवक अध्यक्ष महाराष्ट्राचे असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हिजन, पवारसाहेबाचं व्हिजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्हिजन हे गावगाव नेऊन सोडलेलं आहे. आणि त्यांचे विचार आणि ते खऱ्या अर्थाने जॉईंट किलर ह्या मतदारसंघामध्ये ठरणार आहेत. 100% त्यांचा विजय ठरलेला आहे, तो कुणीही रोखू शकत नाही अशी माझी स्वतःची धारणा आहे. यानंतर मराठा आंदोलनाचे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके आहेत, नेमकं तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय. गेल्या 1.5 वर्षापूर्वी आमचं दैवत मनोहरदादा जरांगे पाटील हे शांततेच्या पद्धतीने आंदोलन करीत होते आणि या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्यांनी तिथं लाठीचार्ज केला. अहो हिंदू खतरे में हे तुम्ही सांगताय, जर देवा धर्माच्या नावाखाली लोक हरिपाठ मानताय त्यांच्यावर तुम्ही गोळे घालता, अरे इंग्रजांनी नाही केलं बाबांनो, मग मराठी म्हणून आम्ही तुम्हाला मतदान का करायचं? हा माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे साहेब मुंबई मी त्या मोहिमेत होतो, एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे हात लावून शपथ घेतली की मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ आणि दिलं नाही. त्यानंतर अजितदादा पवारचा जो गट असन त्यांनी पण तीच भूमिका घेतली. त्याच्यामुळे आमचीही मराठा आंदोलकांची आमची स्पष्ट ही भूमिका आहे की आम्ही सरकारच्या विरोधात येते, भरत सरकार भाजपचा असू किंवा कोणाचा असू, त्याच्यामुळे आम्ही हे सरकार पाडू नयेत. आणि मी म्हणतो यांना मराठा आरक्षण, आम्ही मराठा म्हणून यांना मतदानच का करायचं बुवा?
ज्यावेळेस या आष्टी पाटोदा मतदारसंघाचे दोन प्रयोग प्रतिनिधी खायच्या मतदारसंघात आणि वायच्या संविधान सभा गुजरात दोघं असताना पाटव्यावर जी एस टी लागती, त्यावेळेस तुम्ही बाकडा वाजिता, माझ्या माता भगिनीचे डोके फुटते तर त्यावेळेस तुम्ही घरात वाजता आणि तुम्ही आज मतं मागता. त्याच नंतर तुम्हाला मला त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला असं विचारायची की आमचं सोयाबीन 4,000 निघतंय. अहो आम्हाला तुम्ही आमच्या लाडकी बहिणी योजना काढली तुम्ही आणि आम्हाला 1,500 देता. अहो 365 × 6 5 वर्ष म्हणत 860 दिवस होतात आणि 860 दिवसाचे 3 रुपयांचा हिशेब जर केला ना तर तुमच्या आमच्या माता भगिनी आहे ना साधी जी मिसळी जावती ना तेवढी तुम्ही आमची किंमत करता. इतके राजा आहेत का आम्ही? त्यानंतर तुम्हाला आणखी सांगायचं म्हणणं की पी एम किसान असेल किंवा मुख्यमंत्री साहेब गांधी असेल 2,000 रुपये तुम्ही देता, 2,000 रुपये आणि त्याच्यात आमची वयसाची गायच्या बोध नाही मित्रांनो. त्याच्या पुढं जाऊन तुम्हाला सांगायचं झालं म्हणत या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी ज्या ज्या वेळेस आम्ही पाहिलं की 10,000 घरकुल पाहिजे की पर्यायी योजना त्या किती नाही रे काय मला वाटेल तुम्हाला मतदान करायचं, विमा कुठं जातो, अनुदान कुठं जातं, याची टक्केवारी काय आहे, ह्या बीटचे जाय माहीत नाही का? त्यानंतर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो कारण नसताना सुद्धा ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेस मुख्य उपमुख्यमंत्री म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांनी जामखेड येथे सभा घेतली आणि जामखेडच्या सभेतून सांगितलं की 2022-24 विधानसभेचा हा हा उमेदवार आहे म्हणजे गोपीनाथ मुंडेची कन्या ही त्यावेळेस पाड्याचं नियोजित कट होता का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न येतं की ज्या अनुत्तरित प्रश्नांनी हा मराठा माणसाचं मन दुखावं येतं. त्यामुळं हे मराठा आंदोलक आम्ही म्हणून या गोष्टीशी ठाम येतं की भरत सरकार कोणाचं येऊ आम्ही पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात येतं आणि ह्या जे सरकारने आमच्या माता भगिनीचे डोकं फोडू येतं त्यांच्या विरोधात आम्ही काम करण्यात येतं. त्यानंतर तुम्हाला आणखीन पुढे जाऊन सांगायचं की या महाराष्ट्राच्या मातीत फक्त आणि या देशात दोनच राज्य येतं ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या पाठीवर डाव वापरली कारण त्यांना माहीत होतं की आपल्या सुकियांपासून धोका आहे तसे काही राज्य आहे मराठी 2-5 रुपये विक्री घेत सत्तेसाठी लोकांच्या मागं हिंडतायत ते सोडता 80% मराठी ह्याच्या रांगे पाठाच्या सोबत येतं आणि यांना या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम काय नाही येतात. 24 तारखेला तुम्ही याच माध्यमातून सांगतात की समाजसेवकांनी आणि मराठा आंदोलकांनी मांडलेली भूमिका ठाम आहे, परिवर्तन अटळ आहे आणि परिवर्तन होणार आहे. यानंतर आपल्यासोबत चव्हाण आहेत, त्यांच्याशी बोलूया. तुमचं काय मत? माझं मत हे सुरेश अण्णाची ह्या तालुक्याला नाही तर जिल्ह्याला सुद्धा गरज आहे. कारण का? जे शहरी लोक राहतात पुण्यासारख्या शहरात राहतात, संभाजीनगरसारख्या शहरात राहतात, तिथं काय कामं केले ते आम्हाला माहिती आहे. ज्या मी एक बजाज ऑटोतला कामगार आहे, ज्यावेळेस बजाज ऑटो 45 महिने आमचं भांडण चाललं, 45 महिने कामगार एकदम हातानिशी आलते आणि राहुल बजाजनी सांगितलं मी एक छद्दामसुद्धा वाढून देणार नाही आणि कंपनी हलवण्याचा उद्देश मालकाचा होता. पण एकमेव आमदार ह्या मराठवाड्यातला एकमेव आमदारांनी निवेदन दिलं की बजाज ऑटो ही मराठवाड्याचं नाक आहे, हा जर उद्योग हल्ला तर भविष्यात आपल्या लोकांचं परवड होईल. बीड जिल्ह्यातले भरपूर लोक आहेत, आष्टी तालुक्यातले भरपूर लोक आहेत आणि पाटोदा तालुक्यातले 250 ते 300 हमाल लोक औरंगाबादला आहेत, त्यांचे 50 लाख रुपये वाखड कंपनीत अडकले होते, अण्णांनी ते काढून दिले, ते काँग्रेसवर बसून जेवण केलं त्यांनी. असा कुठला आमदार आहे बो? दाखवा मला एखादा. तुम्ही कुणाच्या सुखा दुखात राहतोय, कुठं कुणाच्या कार्यक्रमाला हजर राहतोय, अर्ध्या रात्री कुठं उभा राहतोय, असं कोण आमदार आहे? कुठला आमदार आहे? दिव्यदा साहेब असतील, त्यांचे मुलं असतील, कुणी असतील, कंटिन्यू पळतात धावतात, याच्या पलीकडे काय पाहिजे अजून लोकांना? यानंतर माजी सरपंच राजाभाऊ शेळके. शेळके साहेब, तुम्ही काय सांगाल याविषयी? खरं जर सांगायचं जर झालं तर सुरेश अण्णा धस यांना आमदार करणं ही काळाची गरज आहे, त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी. असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न की शेतकरी असो, ज्या वेळेला पाटोद्याला शेतकऱ्याचं पीक विम्याचं कर्ज देत नव्हते त्यावेळेला स्वतः मॅनेजरला खाली ओढून त्याला लोकांना कर्ज देण्यासाठी भाग पाडण्यासाठी स्वतःवर केसेस दाखल केल्या. दुसरी गोष्ट, आपल्या आष्टी तालुक्यामध्ये जे आमचे शिक्षक बांधव आहेत त्या शिक्षक बांधवांना ज्यावेळेस आंतरजिल्हा बदली झाली आणि झाल्याच्या नंतर की ज्यांचं वय 58 च्या आत होतं, समजा 50-55 अशांना जाणं भाग पडलं होतं की माझ्या गावाला जावं लागतं, हिसळा तिकडं कोणतं तरी निमगाव आहे तिकडं जावं लागतं. आमचे हे होते एकशिंगे साहेब, अहो त्यांच्या वयाच्या 56 वर्षी त्यांना लिंबादेवीला जावं लागलं, ती रोज इथून जायचे, त्याच्यासाठी त्यांनी स्वतः
त्या शिक्षणाधिकाऱ्याबरोबर शिवबरोबर भांडण केलं, त्यांचं ती अख्खं कॅम्प्युटर सगळं दप्तर उचलून नेलं आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावला आणि त्यांना परत इकडं आणलं. असा स्वतःवर केसेस घेणारा, शेतकऱ्यासाठी झटणारा हा असा माणूस आमदार दुसरा कोणी नाही. असे अनेक प्रश्न आहेत की जे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आओ घ्या खुंटेफळ साठवण तलाव असन, आज तो साठवण तलाव जर बघितला तर या तालुक्याची ती गंगा आहे गंगा. आपल्याला भविष्यामध्ये फक्त चारच वर्षामध्ये तुम्हाला दिसन की ह्या तालुक्याचं जर बारामती नाही झालं तर तुम्ही आम्हाला परत जवळसुद्धा करू नका. कारण का तर आत्ता कानडीपाशी जवळपास 10 फूट उंचीची पाईपलाईन चालली आणि जवळजवळ आत्तापर्यंत 25 किलोमीटरचं काम झालेलं तिकडून पार कर्जतपर्यंत आलेलं आहे. ह्या वर्षामध्ये हमखास पाणी आपल्या इकडं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काळाची गरज आहे की गेले 10 वर्ष झालो ते आमदार नसल्यामुळं हा प्रकल्प राखाडला आणि त्याच्यावर शून्य काम झालं. त्याच्यामुळं हा माणूस निवडून आणून आपल्याला हा आपला तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर शैलेशजी थोरवे आहेत, त्यांच्याशी बोलूया. आपलं काय मत आहे? नमस्कार, मी शैलेश थोरवे, मी शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता आहे. आमचा जो उमेदवार आहे महबूब शेख हा वयवर्ष 37 वर्षाचा आहे. त्याचं व्हिजनच असं आहे की मतदारसंघात रोजगार निर्माण करणं. गेली 50 वर्ष झाले आष्टी तालुक्यात कुठलाही रोजगार नाही आहे. जे रोजगार होते कारखाना असेल, सुतगिरणी असेल किंवा अजून ते कुक्कुटपालन असेल, हे सगळे रोजगार ह्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बंद पाडले आहेत. त्याच्यासाठी आमचं व्हिजनच असं आहे किंवा रोजगार निर्माण करणे. तर रोजगार निर्माण का करायचा बाबा? आज आपल्या आष्टी तालुक्यातला युवक 50 वर्षापासून यांनी सांगितलं तसे कुठं बाहेर एम आय डी सी बजाज असन इकडं असन इकडं कामाला जातो आहे. त्याचे आईवडील इथं आहेत गावात, त्याचं लक्ष निम्म आईवडिलाकडं निम्म कामावर, त्याचं कामावर नीट लक्ष लागत नाही. काही असलं तर गावाकडे यायचं. त्याच्यासाठी आमच्या उमेदवाराचं व्हिजनच हे की इथं रोजगार निर्माण करणे. त्याच्यासाठी त्यांनी शब्द दिला आहे बाबा, जर ह्या 5 वर्षात मी जर निवडून आलो ह्या 5 वर्षात जिथं योग्य जागा असेल आष्टी तालुक्या आष्टी पाटोदा शिरूर 3 ठिकाणी तिथं कमीत कमी 20,000 रोजगार निर्माण जर नाही केलं तर मला परत मत मागायला येऊन देऊ नका. हां, आणि तसेच शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना आज आपला मिकरी प्रकल्प असेल किंवा कड्याच्या खालचा एक प्रकल्प असेल आष्टीपासला प्रकल्प असेल जे पूर्ण भरल्यानंतर इथं ऊस उत्पादक शेतकरी आहे. हा ऊस उत्पादकाचा शेतकऱ्याचा ऊस घालायचा कुठं? 50 वर्ष पूर्ण हाच प्रश्न होता. मधीच त्या कार्यकर्ते आपल्या साहेबराजांनी त्यांनी तो कारखाना उभा करून सोडवला होता, पण तो कारखाना ह्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. हे तुम्हाला मी माहिती आहे कुणी बंद पाडला. त्यानंतर परत चालू केला तो बी दुसऱ्या आमदारांनी बंद पाडला. हां, तो कारखाना उभारून हा शेतकऱ्यांचा ऊस इथं घालायचा. कारण ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांना जागा नाही. कारखान्यासाठी कर श्रीगोंदा जावं लागतं, कुठं नगरला जावं लागतं, त्यांना पैसे द्यावं लागते, मुकदमाला म्हणावं लागतं, बघ ही घे बा 20,000 आमचे ज्यादा घे 50 घे पण आमचा ऊस तोडे हो. ऊस तोडायसुद्धा येत नाहीत ते. त्यासाठी आमच्या उमेदवाराचं महबूब शेखचं व्हिजनच ते आहे की बा इथं एक कारखाना बसवायचा. त्यांनी आणि शरद पवार साहेबांनी त्या दिवशी पवार साहेबांच्या सभेत शब्द दिला, ज्यावेळेस आमचा उमेदवार निवडून येईल त्यावेळेस ह्या तालुक्यात 5 वर्षात जर कारखाना नाही उभा राहिला तर परत आमच्या उमेदवाराला मतदारसंघात मत मागायला येऊन देऊ नका. आणि एम आय डी सीसुद्धा 3 ठिकाणी जिथं जिथं योग्य जागा भेटेल, ग आपले जे मजूर आहेत ना आपल्या आष्टी तालुक्यातले जे युवक रोजगार आहे जो बाहेर गेला आहे तो आपल्या तालुक्यातच राहायला पाहिजे, त्यांना इथंच काम भेटलं पाहिजे, इथंच त्यांनी शेती केली पाहिजे, इथंच त्यांनी आपल्या आईबापाची काळजी घेतली पाहिजे, इथं त्यांची त्याशिवाय युवकाची आणि मतदारसंघाची प्रगती होणार नाही. हे व्हिजन आमच्या उमेदवाराचं आहे. आमचा उमेदवार काय लय मोठा धडदाण घालले पैशावाला असा कुठलाच नाही आहे. सामान्य कुटुंबातला आहे, त्याचा एक साधा चुलता पोस्ट मास्तर आहे. त्यांच्याकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही, काही नाही, काही नाही. साधं एक गरीबाचं लेकरू आहे, फक्त तुम्हाला एक मत मागते, साधं एक मत मागते तुमचं. 50 वर्षापासून तुम्ही यांना मतदान करतात, फक्त एवढ्या वेळेस, फक्त एवढ्या वेळेस फक्त तुम्ही मतदान करून बघा आमच्या उमेदवाराला. मग जर मतदारसंघाचा विकास नाही झाला परत आम्हाला ह्या मतदारसंघात येऊन नका देऊ. आपल्याकडं युवा कार्यकर्ते राहुलजी शेळके आहेत, आपण काय सांगाल बेरोजगारी? सध्या
मला एवढंच सांगायचं आहे की मी बाळासाहेब आजबे काकांचा एक कार्यकर्ता आहे. मला हेच सांगायचं की बाळासाहेब आजबे काकांसारखा नेता तालुक्याला जे भेटलं आहे हे आपलं खरंच नशीब आहे. 150 कोटी रुपयाचे बांधारे बाळासाहेब आजबे काकांनी या तालुक्यात मंजूर करून आणले. त्यांचा एवढा विकास मला तर नाही वाटत की मागील 40 वर्षात झाला असेल. आत्ताची म्हणजे बाळासाहेब आजबे काका इतका प्रामाणिक नेता आहे की विरोधकसुद्धा त्यांच्या एवढ्या मोठ्या सभेत सांगतात की बुवा जे आत्ता कुंटेपळ पाईपलाईन जी आली, सुप्रियाताई असतील किंवा महेबूबभाई असतील, की ही बाळासाहेब आजबे काकांनी सहकार्य केलं किंवा त्यांनी ती मंजूर करून आणली. म्हणजे एवढा मोठा नेता खरंच मतदारसंघाला मतदारसंघांनी म्हणजे गरज आहे की बाबा बाळासाहेब आजबे काका या तालुक्याचे आमदार व्हावा म्हणून. भीमरावजी धोंडेसाहेब यांच्या वतीने विकास काळे बोलणार आहेत, काय सांगा? भीमरावजी धोंडेसाहेब यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर या मतदारसंघात ते ज्या ज्या वेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे. आता जे समोरचे सांगतात शेततळे असू बंधारे असू, साहेबाच्या काळात बी कुठले दिशेने बंधारे आलेले आहेत, बांधलेले आहेत, सिमेंट रस्ते आलेले आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे धोंडेसाहेब काम करीत आहेत. त्यांच्या संस्थेमध्ये आज जवळजवळ 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, वेगळ्या प्रकारे शिक्षण घेऊन इथून ते बाहेर जातात. त्यांच्या पोट्या पाण्याचा प्रश्न मिटतो. साहेबागड गोरगरीब जनतेला म्हणा किंवा इतर कोणत्याही गोरगरीब जी जनता आहे, भारदी असो भिल असो, ह्या लोकांना नोकरीची संधी साहेबांनी त्यांना दिलेली आहे. आज पारदी असू बिल असू ह्या समाजाचे लोक साहेबागड 50 ते 60 हजार रुपये पगार उचलत आहेत. त्यांचा जीवनाचा प्रश्न साहेबांनी मिटवलेला आहे. त्यांना इकडे तिकडे कामाला जायची गरज नाही. अजून शेतकऱ्याच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करून दिलेल्या पायमोर्चा काढून पाण्यासाठी साहेबांनी भरपूर प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश पण आलेलं आहे आणि जनतेला त्यावेळेस त्यांनी भरघोस साथ पण दिलेली आहे. त्याच मुद्द्यावर साहेब यावेळेस अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत. त्यांचे चिन्ह आहे शिट्टी. शिट्टी हे चिन्हावर साहेब भरघोस मतदानी निवडून येणार आहेत. आणि मीडियाच्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करतो की शिट्टी या चिन्हावर मतदान करून साहेबांना भरघोस मतदानी विजयी करावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. साहेब काय सांगाल? या तालुक्याचं भाग्यविधाता सन्मान्य सुरेश अन्नाधस हे जनतेला सर्व माहिती आहेत. कोणी किती विकास केला, कोणी काय केलं काय नाही. आत्ता आमचे मित्र परमेश्वर घोडकेंनी सांगितलं मराठा आरक्षणाबद्दल ते सक्रिय असतात, त्यांच्याबरोबर आम्ही बी येतो. आमच्यावर 4-4 गुन्हे दाखल झालेले आहेत. दुसरी गोष्ट, अण्णांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं आहे हे सगळ्याला माहिती आहे. असल राग लोकांचा थोडाफार ते देवेंद्र फडणवीस इथं उभा नाही आहे, इथं सुरेश धस उभा आहे. तो रात्रंदिवस सगळ्यांच्या कामात आहे. कुणी किती बी बोललं ना, आता इलेक्शन पुरतं बोलत असते. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे त्या माणसाच्या दारात कायम अशी गर्दी असते. आत्ता जे बोलतात ना, यातले बी बरेच जण आमच्याबरोबर त्यांच्याकडे कामासाठी येत असते. त्याच्यामुळं त्यांना लोक भरघोस मतदान देणार आहेत, त्यांचं कमळ चिन्ह आहे. आणि मी जनतेला या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करणार आहे की सर्वांनी विचारपूर्वक मतदान करावं, कुणाच्याही आमिषाला बळी पडू नये. यानंतर आपल्या वागळूचे माजी सरपंच संजय गुंड साहेब आहेत, त्यांच्याशी बोलूया. साहेब काय सांगाल तुम्ही? मी बाळासाहेब आजबेंचा 1-9 सालापासून कार्यकर्ता आहे. पण तो माणूस एवढा सरळ आहे, शिंपोरा ते खुंटेपळ ही पाईपलाईनला काका आमदार झाल्यानंतर 6 महिन्यात त्यांनी पर्यावरणची परवानगी आणलेली आहे. आणि आज तुम्ही कोणत्याही गावात जाऊन बघा, 150 बांधारे काकाने केलेले आहेत, 200 सभामंडप पूर्ण झालेले आहेत, काही कामं चालू आहेत. प्रत्येक गरीब माणसाच्या मुलीचे लग्नाला 25,000 रुपये तिथं वाचणार आहेत. तो माणूस एवढा सरळ आहे आणि एवढं लग त्यांचा अनुक्रमांक 1 आहे आणि त्यांचा विजय हा कुणीच रोखू शकत नाही. त्यानंतर आपण एक शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलूया. बाबा काय सांगा? पिंपरखेड ग्रामपंचायतचा सदस्य आहे. आम्हाला 4.5 कोटी रुपये आजबे काकांनी दिलेले आहेत म्हणजे कामासाठी. आम्ही त्यांच्या पाठीशीच आहेत. ठीक आहे. यानंतर शरद पवार साहेबाशी बोलूया. काय सांगा? माझं तर मत आजबे काकांशीच राहील, कारण मी तर बाहेर होतो, मी काही राजकारणात पाहिला नव्हतो, नवीनच आलो आहे. मला काही सांगू म्हणजे एवढं काही माहीत नाही,
पण एवढं बोलतो की आमच्या गावासाठी एक छोट्याशा वाडीसाठी आजबे काकांनी 4.5 कोटीचा निधी दिला, पूर्ण रस्ते केले. आणि दुसरी गोष्ट अशी, जी आमच्या 3 पिढ्या एक स्मशानभूमी कोणाला झाली नाही ती आमच्या आजबे काकांनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी आजबे काकांचे आभार मानतो. धानोरा गावचे युवा कार्यकर्ते संतोषजी शेळके बोलतील. आज जो संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचा रुंदमळ चालू आहे, तर सर्वाधिक लक्ष आष्टी विधानसभा मतदारसंघावर आहे. या मतदारसंघात भविष्याचा विचार करता माननीय माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांना विजय करण्याची काळाची गरज आहे, कारण का अण्णाकडं भविष्याची दूरदृष्टी आहे, त्यांच्याकडं युवक वर्गाची एक मोठी फळी आहे. सर्वांना सामावून घेण्याची, न्याय देण्याची, गोरगरिबाला अहोरात्र सेवा करण्याची त्यांची इच्छा असती, तसे त्यांनी काम केले आहेत. हे काम सर्व राज्याला अण्णांचं माहीत आहे. अण्णा राज्य असो इतर राज्य असो, सर्व ठिकाणी जो आपला नागरिक मतदारसंघातील आहे त्यांच्या मदतीला रात्री अहोरात्री धावून जातात आणि गोरगरिबांची, ज्या गरीबवंतांची सेवा करतात. त्यामुळं येत्या 20 तारखेला आमदार सुरेश अण्णा धस यांना त्यांच्या 3 नंबर चिन्हावर कमळासमोर बटन दाबून विजय करा ही विनंती. आपण धानोऱ्याचे महादेवजी आडागळे यांच्याशी बोलूया, काय सांगाल? मी महादेव आडागळे, ग्रामपंचायत माजी सदस्य. अण्णाचं कामाबाबतीत अण्णाचं रेकॉर्ड कुणीच तोडू शकत नाही. अण्णाचं रेकॉर्ड म्हणजे सर्व जनतेशी एक कामाचा माणूस आहे, आणि विशेष म्हणजे दलितांचा नेता आहे अशी अण्णाची ओळख आहे. अण्णाला प्रचंड मतानी आमचा समाज मागे राहून विजय करेल एवढंच बोलतो. यानंतर अजिनाथ शेळकेंशी आपण बोलूया, तुम्ही काय सांगा? हां, मी अजिनाथ शेळके, ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे. मी सुरेश अण्णा धस यांचा कार्यकर्ता आहे. हे सुरेश अण्णा धस हे असं नेतृत्व आहे की ते उलगडू शकत नाही, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काम करतं आहे. विशेष म्हणजे हा सूर्य आणि हा जयंत्र अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. कुठलंही काम समोर नाही. त्यांच्या बंगल्यावर जर गेलं तर आता रात्रीचं 1.5-2.5 हजार लोक बंगल्यावर असतात. प्रत्येक माणूस हा कामासाठी येतो आणि त्याचं काम हे ते मार्गी लावतात. खुंटेफळची जी साठवण तलावाची जन्नी आहे त्यांनी चालू केलेली आहे, आणि बाकीचे नंतर सगळे आलेले आहेत. ज्या टायमाला तिथं सर्वे व्हायचा होता तर अण्णांनी दगड खाऊन तो सर्वे केला, आणि आज प्रत्येक माणूस म्हणतो आहे की मी खुंटेफळ तलावाचं केलं आहे. असलं काही नाही, फक्त एकमेव माणूस आहे की जो सुरेश धस आहे त्यांनी खुंटेफळचा तलाव चालू केलेला आहे. तरी सर्वांना माझी विनंती आहे की एवढाच असा कर्तव्यदक्ष आणि सर्व समाजाला सर्व गटाला मिळून घेऊन चालणारा माणूस आहे, या माणसाला भरघोस अशा मताने विजय करा, आणि विजय 100% होणार आहेत याची आम्ही ते तीळ मात्र सुद्धा का शक्य शंका नाही आहे. त्यानंतर युवा कार्यकर्ते राहुलजी शेळके आहेत, तुम्ही काय सांगाल? मी आता तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे की सगळेच म्हणतात की खुंटेफळ तलाव यांनी आणला, त्यांनी केला, पाईपलाईन यांनी आणली. मुळात 2008 ज्यावेळेस खुंटेफळ तलावाला मान्यता भेटली त्यावेळेस माननीय जयंत पाटील साहेबांनी त्याची वर्क ऑर्डर काढलेली. ते त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी ती वर्क ऑर्डर काढलेली. त्यानंतर तुम्हाला सांगतो, आत्ता जी 1468 कोटींची पाईपलाईनची मंजुरी भेटलेली ती पण स्वतः जयंत पाटलांनी काढलेली, आणि त्या कामासाठी आत्ताचे रनिंग आमदार बाळू काका आणि महबूबाई या दोघांनी प्रयत्न केलेत. त्यामुळं ही पाईपलाईन आता आपल्या तालुक्यात आलेली आहे. त्या पाईपलाईनचं आता प्रत्यक्षात काम चालू आहे, आणि इथून पुढं आणखी आपल्याला जे काम समजा तालुक्यात करायचं आहे, मतदारसंघात करायचं आहे, किंवा युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे, त्यासाठी नवीन कुणीतरी आता सगळ्यांनाच एकदा सगळ्यांना चान्स दिलेला आहे जनतेने. आता आपल्याला आणखी पुढं नवीन कोणीतरी कोणाचं तरी काहीतरी व्हिजन घेऊन एखादा उमेदवार येतो आहे म्हटल्यावर महबूब बैशेख यांना सर्वांनी 1-5 वर्षाकरता त्यांना मतदान करून चान्स देणं गरजेचं आहे. आपल्याकडे धानोऱ्याचे युवा नेते अशोक आडागळे आहेत, त्यांच्याशी आपण सांगूया. आडागळे साहेब, तुम्ही तरुणाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर मी एक धोंडेसाहेबांचा एक छोटा मोठा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की कुणी काय केलं आणि कुणी काय केलं याच्यावर वाद घालण्यापेक्षा माणसांनी दूरदृष्टी ठेवून ज्यांनी काही काम केलेलं आहे अशा माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. मी एक साहेबांचं काम सांगतो, त्यांनी दूरदृष्टी ठेवून या ठिकाणी संस्था
आष्टी तालुक्यातलं सांगतो, ते बाकीच्या तालुक्याचं मी काही फिरलो नाही जास्त, पण हे आष्टी तालुक्याचं सांगतो, कमीत कमी 60% विद्यार्थी हे साहेबांच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहेत, आणि त्यांनी त्या ठिकाणून डिग्री घेऊन बाहेर राज्यात नाही तर बाहेर देशात बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी युवक घडवलेले आहेत साहेबांनी, अशी दूरदृष्टी ठेवून त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि मला एक आणखी त्यांना सांगायचं आहे लोकांना की कुणाच्या भूलथापाला बळी पडू नका. कोणी तुमच्या हातात पैसे देईल, कोणी तुमच्या हातात दारूची बाटली देईन, पण याला बळी न पडता एक साहेबांचा विचार, धोंडे साहेबांचा एक विचार तुम्हाला सांगतो की त्यांनी प्रत्येक मुलाच्या हातात एक लेखणी दिलेली, बाबासाहेबांसारखं त्यांनी एक काम केलेलं आहे, शिक्षणाची या ठिकाणी गंगा वाहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांचा त्यांचं विचारधारा आहे, असे त्यांचे विचार आहेत, त्यांना अशाच माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे. आणि धोंडेसाहेब ज्या ज्या वेळेस निवडून आलेले आहेत, आमच्या आजोबा पण सांगतात, आमचे वडील पण सांगतात की ज्या ज्या वेळेस ते निवडून आले त्यांनी एक काहीतरी ऐतिहासिक असं काम केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी आष्टी ते दिल्ली पायी मोर्चा काढलेला आहे, आणखी एक दुसरे एक मोर्चा काढलेले, असे बरेचसे त्यांनी काम केलेले आहेत. पण जे काम केलं आहे असं ऐतिहासिक काम आहे की ती कुणी त्याची बराबरी करू शकत नाही. पिढ्याने पिढ्या जे काम केलं आहे आता शिक्षण संस्थाचं, कमीत कमी आत्तापर्यंत 3-3, 4-4 पिढ्यांनी या ठिकाणी आष्टी तालुक्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आणि असंच शिक्षण गंगा चालू राहणार, आणि त्यांचे एक विचार चांगले आहेत. म्हणून आपण सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून मी एक विनंती करतो आपल्या सर्वांना की आपण सर्वांनी धोंडेसाहेबांना प्रचंड मताने निवडून द्यावा, आणि पुन्हा एक आपली सेवा करण्याची संधी त्यांना द्यावा. आत्ताचं जी वारं वाहत आहे ती सर्वत्र निवडणुकाचं विधानसभेचं वारं आहे. आष्टी मतदारसंघामध्ये प्रमुख लढती मिळून 4 उमेदवार समोरासमोर आहेत, त्यामध्ये आमचे पार्टीचे नेते माननीय श्री भीमरावजी धोंडेसाहेब सिट्टी हे चिन्ह घेऊन अपक्ष इलेक्शन लढत आहेत. त्यांनी जवळजवळ सर्व मतदारसंघात वाडी, वस्ती, तांडा सर्व प्रकारचं नियोजन करून सर्व लोकांना भेटून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन साहेबांनी हा फॉर्म भरलेला आहे. जनतेच्या इच्छेखातीर, जनतेच्या मागणीसाठी, नवतरुणांच्या मागणीसाठी, शिक्षणासाठी, शिक्षणाची गंगा आणण्यासाठी, इथून तरुण मित्रांना रोजगार निर्मिती होण्यासाठी साहेबांची रात्रंदिवस साहेब त्याच विचारात असतात. तरुणांच्या हाती काम कसं येईन, तरुणाचं प्रपंच धोरणाला कसा लागन, शेतकऱ्याचा मुलगा धोरणाला कसा लागन, शेतकऱ्याच्या अडीअडचणी, शेतकऱ्याला अनेक प्रकारचे सुविधा उपलब्ध देण्याकरता साहेब कायम तत्पर आहेत. आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साहेबांनी एक असा ठाम निश्चय केलेला आहे. पाठीमागे मी साहेब 20 वर्ष आमदार होते, साहेबाच्या काळामध्ये जेवढे कामं झालेत आत्तापर्यंतच्या 50 वर्षामध्ये जे आमदार आजी माजी होऊन गेलेत यांनी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाहीत. नदीवर बंधारा असो, विहीर असो, शेतकऱ्याला बोरवेल असो, सगळ्या प्रकारच्या माध्यमातून साहेबांनी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मदत करत आहेत. साहेबाच्या जवळ जो माणूस जाईल, जो शेतकरी जाईल, जो मतदार जाईल, तो मोकळ्या हाताने कधीच माघारी आलेला नाही. साहेबांनी त्या माणसाची इच्छा पूर्ण करूनच त्याला बाहेर पाठवलेलं आहे, माघारी पाठवलेलं आहे. मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेसाठी साहेबागड, इतर मागास, सर्व जाती, 18 पगड जातीचे माणसं साहेबांबरोबर काम करत आहेत. साहेबाच्या संस्थेमध्ये सर्व्हिसला आहेत, नोकरीला आहेत. साहेबांनी कधी विचार केला नाही की हा माणूस ह्या जातीचा आहे, हा माणूस त्या जातीचा आहे. 18 पगड जातीला घेऊन साहेब कार्य करत आहेत आणि इथून पुढे भविष्यात काम करणारच आहेत. आणि त्यांचा मुलगा अजयदादा धोंडे यांनी झंझावती दौरा या मतदारसंघामध्ये घेऊन जनतेच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. भविष्यासाठी अजयदादाचं बी सहकार्य जनतेला आणि धोंडेसाहेबाच्या माध्यमातून राहणार आहे. त्यांचे छोटे चिरंजीव अभयराजे हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन महिलांचे प्रश्न विचारतात, महिलांना विचारतात, शेतकऱ्याला विचारतात काय समस्या आहेत, शेतकरी कसा राबतो आहे, शेतकरी कसा कष्ट करतो आहे, कशा पद्धतीने चालतो आहे, हे अभयराजे यांनी जाणून घेतलेलं आहे. आणि हा मतदारसंघ पूर्ण पिंजून साहेबांनी काढलेला आहे. साहेब चिठ्ठी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, आणि मी मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा आणि प्रत्येक वेळेस आणि आत्ता मी मागणी अशी करतो की साहेबाच्या चिठ्ठी या चिन्हावर मतदार बंधू आणि भगिनींनी येत्या 20 तारखेला चिठ्ठी चिन्हासमोरील बटन दाबून, क्रमांक सांगण्याची गरज नाही, जिथं चिठ्ठी असेल त्या ठिकाणी 16 नंबरला साहेबाचं चिठ्ठी हे चिन्ह आहे, चिठ्ठी चिन्हासमोरील बटन दाबून साहेबाला कमीत कमी 50,000 मताच्या फरकाने साहेबाला विजयी करावं, अशी मी या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जनतेला प्रामाणिकपणे आणि हात जोडून विनंती करतो. साहेबच
साहेबच असे एक नेतृत्व आहे की आष्टी मतदारसंघात साहेबच नेतृत्व करू शकतात आणि साहेबच साहेबाच्या काळामध्ये कोणावर दादागिरी नाही, कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला त्रास नाही, कुठल्याही जनतेला त्रास नाही. साहेबाचं असं व्यक्तिमत्व मायाळू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व साहेब आहे. येत्या या निवडणुकीला 20 तारखेला जनता साहेबाला शिट्टी या चिन्हावर भरघोस मतदान करून विजयी करणार आहोत. एवढे 2 शब्द मी मीडियासमोर बोलतो आणि एकच मिनिट. आष्टी मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या प्रचारार्थ त्यांचे दोन्ही चिरंजीव अजय धोंडे आणि अभयराजे धोंडे ह्या दोघांचं पण झंझावती दौरे झालेले आहेत, याविषयी आपण काय सांगाल? मला एक असं वाटतं की नाही का, जे दबावखाली लोक होते किंवा काहींना दडपशाही झाली मधल्या काळामध्ये, तर असे लोक आता सरळ सरळ रोडवर उतरून त्यांना साथ देत आहेत. त्यानंतर अभयराजे आणि अजयजी यांच्या दौऱ्यांनी तरुणामध्ये एक वेगळंच नवचैतन्य निर्माण झालेलं आहे, बरोबर आहे, याविषयी काय सांग? एक अजय दादा आणि अभय दादा जे बाहेर पडलेत तर एक तरुणामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. कारण की असं मधल्या काळामध्ये बरेचसं असं झालेलं आहे की काहींचं राहणीमान एक साकड्या अंगठ्या दडपशाही मोठ्यांनी दाढे वाढवणे केस वाढवणे आणि एक म्हणजे त्यांच्याकडे बघून एक गुंड्यासारखं असं वाटतं युवा तरुणला. पण हे दोघं असे आहेत की एकदम निर्व्यसनी आणि एकदम जनसामान्यात जाऊन मिसळत आहेत, हे लोकांना आवडतं आहे. प्रत्येकाच्या एक झोपडीमध्ये जातात, कोणाच्या शेतामध्ये जातात, शेतकऱ्यापाशी जातात, एक कोणी बाबा असले तर त्यांचीसुद्धा भेट घेत आहेत आणि पूर्ण वाडी वस्तीवर ते आज फिरत आहेत. तर सगळं जनतेतून त्यांना एक चांगला रिस्पॉन्स आहे असं मला एक वाटतं आहे. महबूब इब्राहिम शेख यांचा निशाणी तुतारी फुंकणारा माणूस अशा पद्धतीचे असून त्यांचं व्हिजन असं आहे की या महाराष्ट्रातील ह्या सरकारच्या काळामध्ये गुजरातला जे उद्योग या ठिकाणून गेलेले आहेत त्या उद्योगामुळं महाराष्ट्रातील जवळजवळ 6 लाख लोक युवकांचे रोजगार बुडवले आणि आज खऱ्या अर्थाने व्हिजन त्यांचं जे आहे या भागातील जे तरुण आहेत त्यांना जागेवर रोजगार कसा मिळेल आणि त्याचबरोबर सगळ्या जाती धर्माचा सलोखा कसा राहील आणि या भागाचा विकास कसा होईल हे आपल्याला त्यांना त्यांच्या व्हिजनमध्ये आहे. परंतु दुर्दैवाने या तालुक्यामध्ये ज्या संस्था निर्माण झाल्या, मग तो कडा सहकारी साखर कारखाना असेल, सुतगिरणी असेल, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, या मार्केट कमिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा घातला 3.5 रुपयाचं अनुदान किलोमागं मिळालं होतं ते अनुदान सगळ्या शेतकऱ्याला मिळालं आहे का याचं प्रश्नाचं उत्तर जे कोणी उमेदवार आता निवडणुकीमध्ये उभा आहे त्यांनी सांगितलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मार्केट कमिटीचा मी सभापती असताना जे माझे गुरुजी माझे सर एस एम आय आशिर सर ज्यांनी या मार्केट कमिटीचा कौन्सिल समारंभ केला होता आणि त्यांचा बोर्ड त्या मार्केट कमिटीच्या याच्यावरती इमारतीवर लावला होता तो पण बोर्ड त्या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीचा विकास खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आहे. या तालुक्यातली गुंडगिरी दहशत जर आपल्याला संपवायची असेल तर तुम्हा सगळ्या नागरिकांना एक फार मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि एका दगडात 3 पक्षी पाडण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. 3 अशा माझं स्वतःचं मत आहे. महबूबभाई शेख शरद पवार प्रेम करणारी नागरिक या मतदारसंघामध्ये असल्यामुळे त्यांचा विजय का दगडावरची रेग आहे आणि यांची हुकुमशाही या निवडणुकीमध्ये संपणार आहे अशा प्रकारची धारणा माझी स्वतःची आहे. यांनी सगळ्यांनी 23 तारखेला निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी गुलालाचे पोते घेऊन यावेत अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लोकसभा निवडणुकीला माननीय जरांगे पाटील यांचा जो फॅक्टर होता तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि याचे परिणाम संपूर्ण मराठवाड्यात झाल्याचे दिसून आलेले आहेत. तर आता विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये
जरंगे पाटीलचा जो फॅक्टर आहे तो चालेल का, काय वाटतं? मला तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, म्हणून या मतदारसंघात परिवर्तन अपेक्षित आहे. आणि आमच्या मराठा आरक्षणच्या कार्यकर्त्यांना ज्या सरकारनी फसवलं, ज्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, ज्यांनी आमच्या माता भगिनीचे डोके फोडले, ज्यांनी आमच्यावर किशी केला होता, यांचा सुपडासाफ करणं ही काळाची गरज आहे. आणि सुपडासाफ होईल अशी एक अपेक्षा आहे. आणि परिवर्तन या मतदारसंघात घडावं अशी एक अपेक्षा आहे आमची. धन्यवाद. यानंतर बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे. जिल्ह्यातील म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. येथे बेरोजगारीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. तर MIDC आणि कारखाना हे शरद पवार साहेबांनी इथली समस्या समजून त्यांनी शब्द दिलेला आहे. आपण काय सांगाल MIDC संदर्भात? MIDC संदर्भात मी एकच सांगतो की ज्यावेळेस कुठं MIDC करायची असेल तर त्या ठिकाणी पहिलं पाणी लागतं, रस्ते लागतील. त्यासाठी अन्नाचा दूरदृष्टिकोन असल्यामुळं खुंटेपळ साठवण तलाव त्यांनी केलेला आहे. आणि भविष्यात अन्नसुद्धा MIDC आणतील, कारण अन्नाचं तेवढं वजन आहे आणि त्या वजनाचा उपयोग करून अन्ना तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून कमळाला मतदान द्या, भरघोष मताने अन्नाला निवडून द्या. यानंतर आपल्यासोबत धैर्यशील थोरवे आहेत, जे बीड जिल्ह्यात त्यांना एक युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आपण काय सांगाल? खुंटेपळ जसं माझ्या मित्रांनी सांगितलं, खुंटेपळ साठवण तलावच्याबद्दल सांगितलं, तर खुंटेपळ साठवण तलाव हा 2007 साली त्याचा सर्वे झाला, 2009 साली त्याचं काम चालू झालं. तर 2009 ते 2019 ज्या खुंटेपळ साठवण तलावाची साधी पर्यावरणाची मान्यता जर कुणाला काढता आली नसेल तर त्यांनी सांगावं नाही की आम्ही या मतदारसंघासाठी पाणी आणतो. तर बाळूकाका आमदार झाल्यानंतर 2019 काकांनी आमदार झाल्यावर 4 महिन्यात पर्यावरणाची मान्यता मिळवली आणि मिळून आज त्या तलावासाठी काकांनी 1137 कोटीची शिंपोरा ते खुंटेपळ ही पाईपलाईन मंजूर करून आज ते काम प्रगतीपथावर असून 40-50% काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि 1.68 TMC आपल्याला पाणी भेटलेलं आहे आणि उर्वरित 4 TMC पाण्यासाठी काकांनी राज्याकडे मागणी देखील केलेली आहे. आत्ता आष्टी मतदारसंघाचे रनिंग आमदार बाळासाहेब आजबे आहेत, तर त्यांनी मतदारसंघामध्ये काय काय विकास केले आहेत, त्यांनाच का मत द्यायचं? जसं मी सांगितलं खुंटेपळ साठवण तलावाबद्दल, अजून जर सांगायचं झालं तर तालुक्याचा आज आपण जर बघितलं तालुका आपला नैसर्गिक नव्हे तर कृत्रिमदृष्ट्या दुष्काळी आहे. कृत्रिमदृष्ट्या दुष्काळी कसं, आपल्याला होणारा पाऊस हा नदी नाल्यावाटे जो वाहून जातो तो कशा पद्धतीने ते पाणी अडवता येईल ह्याच्यासाठी काकांनी एक योजना राबवली. प्रत्येक जिथं शक्य होईल त्या नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा करण्याचे प्रयत्न केले, जेणे की ह्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्यापर्यंत लागेल आणि आपल्या शेतकऱ्यांना जे पाणी जानेवारी मार्चमध्ये संपतं ते पाणी अजून 1.5 महिना वाढून त्याचा कसा शेतकऱ्यांना फायदा होईल, विहिरीला म्हणा बोरला म्हणा या शेतीसाठी पाण्याचा वापर होईल अशी एक साखळी तयार करायचा प्रयत्न काकांनी केला. अजून काकांनी कामं सांगायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये जिथं शक्य होईल तिथं कमीत कमी 250 गावामध्ये काकांनी सभामंडप उभा केले, जेणेकरून सभामंडपाचा फायदा असा की गोरगरिबाचं लग्न, जर गोरगरिबाचं आज लग्न मंगल कार्यालयात करायला गेलो तर 25-30 हजार रुपये सुपारी घेतला कोणताही मंगल कार्यालयवाला घेतो, ते आज गोरगरिबाच्या खिशाला 0 रुपयाची झळ लागली. आणि प्रत्येक गोरगरिबाचं लग्न गावातले सप्ते म्हणा, आज जर सप्ताह करायचं म्हणलं गावामध्ये तर एका सप्त्याला 7 दिवसाला 40-50 हजार रुपये सुपारी जाते, ते पैसे आज वाचले आणि गोरगरिबाची लग्न झाली. अजून काही गावातले इतर कार्यक्रम म्हणा, हे बऱ्याचशा गोष्टी आज काकांनी त्या सभामंडपात होत्यात. पेविंग ब्लॉकचे काम म्हणा, वाडी वस्तीवरचे रस्त्याचे कामं म्हणा, पांदण रस्ते म्हणा, गाव खेड्याला जोडणारे रस्ते म्हणा, अशी विविध कामं काकांनी केलेले आहेत. आज जर आमच्या बघितलं जिवाळ्याचं प्रश्न होतं, कुंभे फळगावचे सरपंच इथं बसलेले आहेत. कुंभे फळगावचा मुठे वस्तीपासून ते बाळेवाडी रस्ता आणि त्याच्यात त्या नदीवरचा पूल, आज त्या गावाची मागणी कमीत कमी 50 वर्षाची मागणी होती. त्या रस्ता काकांनी 6.5 कोटी रुपये त्याच्यावर निधी टाकून तो रस्ता देखील पूर्ण केला आहे. काही अडचणी काळामुळं त्या रस्त्याला थोडा उशीर झाला, तो रस्ता मागच चालू झाला होता. काही ठेकेदारांनी त्याच्यावर 40% बिलो काम टाकलं, त्याच्यामुळे तो रस्ता पुढे राहिला. परत रिटेंडर करून आज त्या कामाचं टेंडर काढले, वर्क ऑर्डर काढली, आज ते आता आचारसंहिता संपल्यावर ते देखील काम चालू होईल. आणि आमचं परत जिवाळ्याचा प्रश्न म्हणला, लोणी फाटा ते लोणी रस्ता, हे देखील काकांनी जर आता कोणाचं श्रेय आम्हाला घ्यायचं नाही, आम्ही सरळ सरळ सांगतो, लोणी फाट्यापासून ते खरडगाव फाट्यापर्यंत अण्णांनी मंजूर केला, पण तिथून पुढं
खरडघावन फाट्यापासून ते नगर सरहद्दीपर्यंत काकांनी त्याच्यावर कमीत कमी 10 कोटीचा निधी टाकून आज ते काम निम्मं पूर्ण झालेलं आहे. निम्मं काम आता वेगाने चालू आहे. असे बरेचसे कामं काकांनी तालुक्यासाठी केले. त्याच्यामुळं आम्ही फक्त येत्या 20 तारखेला काकांना सगळ्यांनी मतदान करून घड्याळ चिन्हासमोरचं बटन दाबून बहुसंख्येने मतांनी विजयी करून काकांना परत आपली सेवा करण्याची संधी द्यावा एवढंच मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि अजून जरी सांगायचं झालं तर तालुक्याला 20 वर्षात 25-15 आणि आमदार निधी हा काय असतो हे सगळं माहीत नव्हतं. काकांनी तो निधी फुलना फुलाची पाकळी का होईना प्रत्येक गावामध्ये कसा वाटप करता येईल 10 लाख म्हणा 5 लाख म्हणा या पद्धतीने काकांनी प्रत्येक गावात डिवाईड केली. असे बरेचसे कामं काकांनी केलेत. अजून जर काकांचा जर कार्यकाळ बघितला 5 वर्षाच्या कार्यकाळात काकांना 2 वर्ष कोरोनात गेले 1 वर्षाच्या सत्तेच्या बाहेर होते. 2 वर्षात काकांनी 2.5 ते 3 हजार कोटीचा निधी आणला. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन एवढंच सांगतो विकासाला मत द्या आणि जर विकासाला मत नाही दिलं तर येत्या 5 वर्षात ह्या पुढच्या येत्या 5 वर्षात आपला तालुका अजून मागास होईन आणि विकासापासून वंचित राहीन एवढीच मी तुम्हालाही सांगतो. विनाकारण व्यर्थ बडबड करण्यात काही अर्थ नाही. 100% अण्णा निवडून येणार आहेत. अण्णा आमदार झाल्यात जमा आहेत. फक्त आता 20 तारखेची वाट पाहतोय आम्ही आणि 20 नंतर 23 तारखेला निकाल लागणार आहे. कुंटेफळ प्रकल्पाचे खरे जनक कोण असतील तर ह्या तालुक्याला सर्वांना माहीत आहे. कुंटेफळ प्रकल्पाची सर्वात आधी कल्पना मांडली असंत ते सुरेश अण्णांनी मांडली. मंदिर बांधल्यानंतर त्याच्यात मूर्ती मांडल्यानंतर कोणी जाऊन दर्शन घेतं आणि ह्या मंदिराला कलर मी दिला असं सांगतं याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. 100% सगळं श्रेय कुंटेफळ प्रकल्पाचं अण्णाचं आहे आणि अण्णाचं आमदार होणार आहेत.